ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तिवटग्याळ ते एसटी कॉलनी रस्त्याचे भूमिपूजन, माजी गृह राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती। उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ ते एसटी कॉलनी उदगीर या कामाचे भूमिपूजन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी करण्यात आले। त्याचबरोबर तिवटग्याळ ते आष्टा मूळ आष्टा गाव उर्वरित कामाचेही भूमिपूजन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहर अध्यक्ष समीर शेख, नवनाथ गायकवाड, अजय शेटकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज अतिशय उदगीरच्या इतिहासामध्ये एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी घडते आहे। आज सकाळी आपण तिवडळ पाटी ते ललित भवन आणि आष्टा मोड ते आष्टा गाव इथे आपण नॅशनल हायवेच्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या मदतीनं गेल्या एक वर्षापूर्वी आपण जो राहिलेला रस्ता होता 4 लेनचा आपण त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली, त्याची आज अग्रीमेंट सुद्धा झाला आणि त्याचं भूमिपूजन आज आपण त्या ठिकाणी केलं। 4 महिन्यामध्ये ते जनतेच्या सेवेकरता आपण तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वालिटी करून आपण त्या ठिकाणी देत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आनंदाची गोष्ट आजची की पोलीस बांधवांना माझे पोलीस बांधव रात्रीचा दिवस करून जनतेची रक्षण करतात, जनतेची सेवा करतात, त्यांना राहण्यासाठी निवासस्थानं अतिशय बिकट परिस्थिती त्या निवासस्थानाची झाली होती। अनेक वर्षापासूनची मागणी होती, अनेक प्रस्ताव शासनाकडे गेले, पण मी सुद्धा गेली 2 ते 2.5 वर्ष या प्रस्तावाकडं सातत्याने त्याचा पाठपुरावा करून हे मंजूर करून घेण्याचं काम गेली 1 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि आता आपण त्याची कामाला त्या ठिकाणी सुरुवात करतोय। महानकरी न्यूज साठी लातूरहून सतीश चंदे।